ज्यांची पात्रता तुम्ही काढली त्या आईली मला लहानपणीपासून जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मनामध्ये ठेवून मी विचार नाही सोडला, मी निष्ठा नाही सोडली. माझ्या आजोबा बरोबर विचाराबरोबर लोकांबरोबर मी राहिलो आणि माझ्यावर कारवाई. अरे किती कारवाई करायच्या करा, मी नाही घाबरत. मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कोणाला घाबरत नाही हा संदेश अख्ख्या जगाला आम्हाला द्यायचा आहे. मग अशी माझी आई बोलली, किती वेळ बोलली, 3-3.5 मिनिटं बोलली. खरं तर मी अजितदादांचा फॅन होतो, ते माझे काका आहेत. पण गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने पवारसाहेबांच्या वयावर पवारसाहेबांबद्दल ते बोलत आहेत मला फार दुःख झालं. लहानपणीपासून मी बघितलंय पण आजचे हे बदललेले दादा आम्हाला नाही पटत हो. काही दिवसांपूर्वी कणेरीला त्यांच्या उमेदवाराचा नारळ जेव्हा फुटत होता त्या सभेमध्ये दादा म्हणाले, पवारसाहेबांनी काय केलं हा प्रश्न तुम्हाला पटतोय का? पवारसाहेबांनी काहीच नाही केलं असं अजितदादा म्हणताय, पटतं का तुम्हाला? मग असं कसं दादा बोलू शकतील? अहो दादा बोलले बोलले. दादांनी त्यांच्या व्यासपीठावर एक भाड्यावर माणूस आणला होता. काय नाव त्याचं? बांदल नावाचा. अहो 3.5 ते 4 वर्ष जेलमध्ये बसलेला नको त्या कारणासाठी आणि त्या माणसाला स्टेजवर आणलं आणि तो माणूस पवारसाहेबांबद्दल काय काय बोलला, चेहऱ्याबद्दल बोलला. अहो ह्या लेवलवर? अहो दादा तुम्ही आमचे ओरिजिनल दादा असते ज्याच्यावर आम्ही फॅन होतो तर तिथल्या तिथ्या त्या माणसाला तुम्ही मुस्काडलं असतं असं आम्हा सगळ्यांना वाटतं. पण नाही दादा, तुम्ही ते नाही केलं. दादा तुम्ही तिथे बसलात, खाली बघत होता, शांत होता आणि हसत होता. हे बदललेले दादा दादा आम्हाला नाही पटत. अहो मी तुमचा पुतण्या असलो हे मला पटत नाही हे सोडा, पण इथे असताना किती लोकांना हे पटतंय सांगा? अशा पद्धतीने पवारसाहेबांबद्दल बोललेलं आपल्याला पटतंय का? अहो झोपत नाही माणूस, तो फिरतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. जसं आता पाऊस नाही पडला तरी डोळ्यात पाणी येतं म्हणतो माझ्या शेतकऱ्याचं काय होणार. अहो एखाद्या महिलेच्या अत्याचाराची एखादी बातमी आली तरी पवारसाहेब डोळ्यात पाणी येऊन म्हणतात हे जे चाललंय ते योग्य चाललं नाही. एखादा बेरोज युवक जेव्हा तिथं आत्महत्या करतो या 84 वयाच्या माणसामध्ये डोळ्यात पाणी येतात म्हणतो ही बेरोजगारी कुठेतरी कमी झाली पाहिजे. हे आहेत आपले पवारसाहेब आणि पवारसाहेबांना हाच भाजपचा विचार पटत नसल्यामुळे या भाजपला या महाराष्ट्रातून या देशातून हद्दपार करण्यासाठी पवारसाहेब आज प्रयत्न करत आहेत का? आपल्या तुमच्या सगळ्यांच्या विचाराची सरकार इथं आली पाहिजे. अहो दादा तुम्ही माझ्या आईबद्दल काय बोलला? अहो आईबद्दल आम्ही सगळे भावनिक असतो. तुम्ही कोणाबद्दलही बोलला तर खालच्या पातळीवर जाऊन बोललं हे कितपत योग्य आहे. आई कधी भाषणात बोलत नाही पण मी बोलतो. आई कॉलेजमध्ये असताना पवारसाहेबांचा प्रचार माझ्या आईली केलेला आहे. लग्न नव्हतं झालं, पवार कुटुंबाचा ती हिस्सा झाली नव्हती, पण ते काय खळ लावून तिथं कुठं पोस्टर लावायचे काय करायचे, कुठं इकडे जा तिकडे जा खुर्च्या लाव सतरंजा हंतर हे सुद्धा काम माझ्या आईली कॉलेजच्या दिवसामध्ये तिथं केलेलं आहे. अहो खरी हाड्याची कार्यकर्ती आहे पवारसाहेबांची आणि विचाराची माझी आई. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर शारदानगर बघितलं, लाखो महिलांपर्यंत माझी आई पोचली. सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव तिली केलं, पण जेव्हा केव्हा व्यासपीठावरती जायची तेव्हा साहेबांचं नाव घ्यायचे. अजितदादा तुमचं सुद्धा नाव ती घ्यायची की तुम्ही तिला मदत केली. सुप्रियाताईंचं नाव घ्यायचे, स्वतः काय केलं असेल ते लपवेल पण तुमचं सगळ्यांचं नाव घेऊन तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार माझ्या आईली तिथं केला. अहो तुमच्या इलेक्शनसाठी सुद्धा आई माझी वन तिथं फिरली आहे. तुमच्यातल्या अनेक माझ्या माता भगिनी माझ्या आईबरोबर प्रचारासाठी फिरला असाल, फिरला होता का नव्हता? मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईबद्दल तुम्ही काय बोलला? माझ्या आईची पात्रता नाही, माझ्या आईची खरंच पात्रता नाही. अहो दादा मी तुम्हाला एवढंच सांगतो, हीच ती आई जिली मला लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा फुलेंची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, अण्णाभाऊ साठेंची, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची गोष्ट सांगितली. आणि गोष्ट सांगत असताना शेवटच्या कडवामध्ये नेहमी नेहमी ती मला सांगायची, रोहित काय झालं तरी कुटुंबाचा आदर ठेव, लोकांचा आदर ठेव. या जगामध्ये जगायचं असेल तर निष्ठा महत्त्वाची आहे, विचार महत्त्वाचा आहे. आणि शेवटची माझ्या आईची ओळ असायची, रोहित काही झालं तरी मराठी माणूस हा दिल्लीसमोर झुकत नाही हे तू लक्षात ठेव, हे लक्षात ठेव. हीच ती माझी आई. अहो दादा मी पण सत्तेत जाऊ शकलो असतो, तुम्ही उपमुख्यमंत्री झाला, मी छोटा मोठा मंत्री झालो असतो, नाही तर एखादं पद मला मिळालं असतं. अहो तुम्ही माझ्या कंपनीवर कारवाई केली, अहो मी सत्तेत गेलो असतो तर माझ्या कंपनीवर कारवाई नसती झाली दादा. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या याच आईली ज्यांची पात्रता तुम्ही काढली त्या आईली मला लहानपणीपासून जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मनामध्ये ठेवून मी विचार नाही सोडला, मी निष्ठा नाही सोडली. माझ्या आजोबा बरोबर विचाराबरोबर लोकांबरोबर मी राहिलो
झाली माझ्यावर कारवाई. अरे किती कारवाई करायच्या करा, मी नाही घाबरत, कारण का मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कोणाला घाबरत नाही हा संदेश अख्ख्या जगाला आम्हाला द्यायचा आहे. अरे हे सगळे मराठी माणसं आज लढतायत, अहो हे मोदी साहेब का घाबरतायत, कारण पवार साहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की या महाराष्ट्रामध्ये त्यांना पाय ठेवून देत नाही. आज या 84 वयामध्ये सुद्धा मा याच पवार साहेबांचा हात ताकद आणि मन आणि विचार आपल्या सर्वांना शक्ती द्यायची का नाही द्यायची, नक्की का? काही जण म्हणतील कारण का चंद्रकांत दादा महिलांबद्दल फार चुकीच्या लेवलला जाऊन बोललेत, त्यांच्यातले अनेक भाजपचे नेते महिलांना असं म्हणलेत की फक्त बांगड्या घातल्या पाहिजेल. अहो कसल्या बांगड्या? अहो माझी आई बांगड्या घालती, माझी आत्या बांगड्या घालती, माझी आजी घालती, इथं असलेले प्रत्येक व्यक्ती बांगड्या घालती. अरे पण ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे, ते निष्ठेचं प्रतीक आहे आणि ते कष्टाचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही काही बोला पण आमच्या या वाघिनी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्याने तिथं वाटतो. जाता जाता फक्त एवढंच सांगतो, या इलेक्शनमध्ये काही नेत्यांना आणि दादांना असं वाटलं की साहेबांची पार्टी चोरली, चिन्ह चोरलं आणि राजकीय यंत्रणा जी असते ना पदाधिकारी ते चोरले, तर आपली सुप्रिया ताई ही एकटी पडेल, एकटी पडेल. पडली का हो एकटी? कोण आहे ताई बरोबर? एकदा हात वर करून सांगा कोण कोण आहे आपल्या सुप्रिया ताई बरोबर, पवार साहेबांबरोबर. अख्खा महाराष्ट्रात तुम्ही सगळे जर स्वाभिमानी लोक असाल तर भीती वाटायची जरूरत आहे का नाही? अजिबात नाही. आम्ही नाही घाबरत कोणाला, नाही घाबरत आम्ही कोणाला. आणि मी एवढंच तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांसाठी हे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की ही एक विचाराची लढाई आहे. त्याच्याचबरोबर या इलेक्शनमध्ये जेव्हा लोक बरोबर राहत नाहीत तेव्हा मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा उपयोग होईल. तुमच्या घरामध्ये काही गोष्टी येतील, तुम्हाला भुलवलं जाईल, बचत गटाला आम्ही हे देऊ ते देऊ असं सांगितलं जाईल. अहो ह्या तात्पुरत्या गोष्टी असतात, हो 5 दिवस फक्त पुरतात, पण 5 वर्ष चुकीचा व्यक्ती या भागातून जर खासदार झाला तर 5 वर्ष हे सोसावं लागतं. फक्त तुम्हाला नाही सोसावं लागणार, तुमच्या मुलांना सोसावं लागेल, जे आता युवा डिग्री घेऊन बाहेर निघालेत पण हाताला काम मिळत नाही त्यांना सुद्धा सोसावं लागेल. म्हणून ही धनशक्तीचं काय करायचं हा तुमचा विषय, पण पवार साहेबांना तुमचं प्रेम आणि तुमचं मत पाहिजे ते तुम्ही देणार का, नक्की का?